अर्चू याला काय अर्थ आहे? आता स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी मिळतीये तर तू पाय मागे घेतेस? तसं नाहीये रे. मग काय? म्हणजे 200 ड्रेसची ऑर्डर पूर्ण करायची, ती सुद्धा एका महिन्यात. कसं काय? सो व्हॉट, तू अशा थाटात बोलतीयस जसं काही सगळा भार फक्त तुझ्या एकटीवरच आहे. अगं आम्ही सगळे आहोत ना मदतीला. अरे हो, करतील सगळे मदत. विजय आणि मेघना सुद्धा म्हणाल्या मला. हो ना, पण तरी 200 ट्रे. अरे मी बोर होऊन जाईल रे, मला नाही जमणार. मी ना मी त्यांना कळवून टाकते की मला नाही जमणार. कळव कळव, पण एका अटीवर. मयूला पुन्हा जर का कोणी माझी आई या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर मग रडायचं नाहीये. मी वर्थलेस आहे, मला काहीच येत नाही, सगळे मलाच बोलतात. नाही चालणार. अर्चू तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? तुला एखाद्या गोष्टीचा पटकन कंटाळा येतो. बरोबर नाही येते. थोडीशी चिकाटी ठेव. हे बघ, कुठलंही काम करताना सातत्य फार गरजेचं असतं, नियोजन फार गरजेचं असतं. सगळं जमतं, कळलं ना? तू आधी सुरुवात तर कर. नक्की. हो हो नक्की, आता लिहून देऊ का? ऑल द बेस्ट. थँक यू. हे बघा, प्रीमियम पॅकेज. हे पॅकेज तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. म्हणजे काय, तुम्हाला जरुरी ज्या टेस्ट आहेत ना सगळ्या या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड आहे. जय हो. अगो बाई, अहो पैसे पाहिलेत का? 20,000? हे बघा, काहीही गरज नाहीये. गरज आहे, मला गरज आहे. तुमच्या रेग्युलर टेस्ट होणं, तुमची तब्येत ठणठणीत असणं, हे माझ्यासाठी गरजेचं आहे. कळलं का? अहो माधवी, तुमची तब्येत ठणठणीत असली तरच माझ्या संसाराचा गाडा सुरळीत चालणार की नाही. पण मला काहीही झालेलं नाहीये. काही व्हायला पाहिजे का? 50 नंतर प्रत्येक माणसाने दरवर्षी आपला पूर्ण चेकअप करून घ्यायला हवा. जय हो. तुम्ही ऐकणार आहात की मी मेघनांना फोन करू? नको नको, नाहीतर तिचाही लेक्चर ऐकायला लागेल. नको ना, मग उद्या उद्या चेकअपला चला. मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाकतो. मला इतकं कन्व्हिन्स करताय ना, मग तुम्हीही चेकअप करून घ्यायचं. अहो माधवी, विसरलात तुम्ही, मी केलंय माझं चेकअप. विश्वास नाही ना? नाही ना, थांबा, मी फाईल घेऊन येतो, थांबा. नको, काही नको, आहे विश्वास तुमच्यावर. थांबा, बोला. जय हो मेघनाचा फोन. थांबा, बघतोच तुम्हाला. जय हो मेघना. जय हो, अगदी योग्य वेळी फोन केलात. काय हो, काय झालं? अहो या तुमच्या मातोश्री, त्यांना मी म्हटलं उद्या माझ्या बरोबर संपूर्ण हेल्थ चेकअप साठी चला, तर त्या ऐकत नाहीयेत, यायला तयार नाहीयेत. काय? बाबा आईकडे फोन द्या. घ्या आता, घ्या. हॅलो. हे मी काय ऐकते आई? तुला उद्या बाबांबरोबर हेल्थ चेकअप साठी जावंच लागेल. मला काही ऐकायचं नाहीये, तू जातेस की नाही सांग बरं मला. हो बाई जाते. तुझ्या बाबांनी आत्ताच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. गुड. अगं आई, तुझ्या वयातल्या सगळ्यांनीच वरचेवर हेल्थ चेकअप करायला हवं. आम्ही नाना माईंचं पण करून घेतो. सो तुला उद्या जावंच लागेल. हो जाते. बरं, तू किती वाजता येते सांग मला, मी पण येते तुझ्यासोबत. अगं नको नको. हे बघ, तू तुझं घर सांभाळ. आणि बाबा आहेत ना माझ्या बरोबर. आणि बरं, हे बघ, तू कशासाठी फोन केला होता ते आधी सांग. अगं हो, मी पण विसरलेच. अगं आई, अर्चिताईंना त्या स्पर्धेत जे बक्षीस मिळालं होतं ना, त्या स्पर्धेच्या आयोजकांकडून त्यांना 200 ड्रेसची ऑर्डर मिळाली आहे. हो का? अरे वा, छान छान छान. हो पण काय ग, विजयाताईंची नाराजी गेली ना? हो गेली. बरं चला, आई ठेवते मी फोन.
हेल्थ चेकअपचं काय होतंय ते कळव नक्की मला. हो कळवते. हा चल बाय बाय. काय गेली ना विजय त्यांची नाराजी? हो पण माधवी मी तुम्हाला म्हटलं होतं ना अहो छोट्या मोठ्या कुरबुरी चालूच असतात. आता आमचे नानासाहेब आणि माईसाहेब खंबीर आहेत तोपर्यंत सगळं ठीक आहे. नंतरच हा बोल आदित्य. हा हॅलो मेघना. अगं मी निघतोय. तुही निघतेस ना? हो चालेल. बरं ऐक ना, मला नवीन शूज घ्यायचे आहेत, ते घेऊन नंतर जाऊया आपण चित्र आणि मनोजला भेटायला. चालेल. अरे पण चित्राचा फोन कुठे आलाय? पण मनोजचा आला, मला पोहोचतोय म्हणाला. हो ना, मग ठीक आहे. ठीक आहे, तू तयार हो आणि निघ लगेच. हे विजयला सांगून निघ. हो निघते. बाय. चल बाय. हाय हाय हाय. बसा ना. हाय सॉरी, हर वेळ वाट बघावी लागली का? नाही नाही, मी पण आत्ताच आलो. नो प्रॉब्लेम. हो ना, मला वाटलं उशीर झाला आम्हाला. नाही नाही. अरे चित्रा कुठे आहे? चित्रा नाही येणार आहे, मी एकटाच आलोय. बोला. ऍक्च्युली तूच बोल. मागच्या वेळेला तू ऑफिसला आला होतास काहीतरी बोलायला आणि घरीच जाऊन बोलूया म्हटल्यावर निघूनच गेलास. मला जरा वाईट वाटलं. म्हटलं तुझा गैरसमज झाला की काय असं वाटलं. सो म्हटलं सगळे एकत्रच बाहेर जेवायला जाऊया, म्हणजे तुला बोलता येईल. आदित्य तुझी ना थोडीशी गल्लत होती, मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं होत म्हणून मी ऑफिसमध्ये आलो होतो. तसं म्हटलंही होतं ना मी तुला, नाहीतर डायरेक्टली मी तुझ्या घरीच आलो असतो तुला भेटायला. आणि म्हणून मी निघून गेलो. आणि कसं आहे ना, आत्ताही तेच होतंय. नाही अरे मनोज, मी मेघनासमोर सगळं बोलूच शकतो कारण मी तिच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही. आणि नवरा बायकोमध्ये सगळ्याच गोष्टींचं शेअरिंग असायलाच हवं ना. अच्छा, म्हणजे मी चित्रापासून गोष्टी लपवतो असं म्हणायचंय का तुला? हा इनफॅक्ट हेच विचारायला तुम्ही हा डिनरचा प्लॅन घडवून आणलात, राईट? करेक्ट करेक्ट करेक्ट. बोला काय विचारायचंय. काय विचारायचं आम्हाला? हेच ना की माझ्याकडे एकदम एवढे पैसे कुठून आले, एवढा कोणता बिझनेस करतोय मी. हो ना, हेच विचारायचंय तुम्हाला. हे कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला पाहिजे, मला व्यवस्थित कळ सगळं कळ. कसं आहे ना आदित्य, मलाही मेंदू आहे आणि तो खूप शार्प आहे. काय कळतं तुला? हेच चित्रा सारखे सारखे हे प्रश्न का विचारते ना हे कळतं मला. काय यू मीन टू से की हे प्रश्न आम्ही विचारायला सांगितले चित्राला? सरळ आहे रे आदित्य, तिला एवढं डोकंच कुठे आहे एवढे प्रश्न विचारायला. मनोज काय बोलतोयस तू, स्वतःच्या बायकोविषयी बोलतोयस, जरा आब राख तिचा. अरे हो ते राहिलंच ना, मला धडे घ्यायचे तुमच्याकडनं. आदर्श नवरा कसा व्हायचा त्याचे, आदित्य सारखा, चित्रासारखी आरती ओवाळत असते तुझी. एक तर तुझ्या बोलण्याचा हा टोन आणि मनातला संशय काढ आणि मगच बोल. म्हणून तू जर याच पद्धतीने बोलत राहिलास तर मग मी जे बोलेन. अरे आदर्श म्हणता म्हणता हा तर मलाच धमकी द्यायला लागलाय. वा हे बघ मनोज, आम्ही खूप प्रेमाने तुम्हाला डिनरला बोलवलं होतं, त्याचं रूपांतर भांडणात व्हावं असं बिलकुल वाटत नाही. मी तुला एवढंच सांगेन क्लिअरली की तू जे काय म्हणतोयस तशा कोणत्याही चौकशा आम्ही केल्या नाही आहेत आणि कोणाला करायलाही सांगितलं नाही. आपण आम्हाला नक्कीच कन्सर्न आहे. आणि मुळात कोणी हे विचारायची गरजच का पडावी, तू स्वतःहून सांगायला हवंस तिला. हो पण मी चोऱ्या माऱ्या करतो असा का ऍटिट्यूड आहे तुम्हा दोघांचा? नाही
आमचा अजिबात असा ॲटिट्यूड नाहीये, पण तुमचं प्रेम यशस्वी व्हावं, तुम्ही एकत्र यावं यासाठी आम्ही पुढाकार घेतलाय. चित्राच्या बाबांना कन्व्हिन्स केलंय, लग्न लावून दिलंय नीटपणे. तेव्हा तुला चार गोष्टी विचारण्याचा प्रेमाचा अधिकार नाही आम्हाला. आणि तू चित्राला कसंही वागवशील आणि आम्ही ऐकून घ्यावं असं वाटतंय तुला. हे बघ, तू काय करतोस, इतके पैसे कसे मिळवतोस, विचारायचा पूर्ण अधिकार आहे चित्राला. आणि हे आम्ही विचारायला सांगतोय तिला असं जर तुला वाटत असेल ना, देन इट्स अ पिटी. अरे एखादी अडाणी बाई सुद्धा आपल्या नवऱ्याला विचारतेच की हे प्रश्न. आणि तिला सगळं सांगण्याच्या ऐवजी तू तिला घरी ठेवून आम्हाला दटावायला आलायस का? हे बघ, तू तुला आवडत असेल ते का, 50 नोकऱ्या धर नाहीतर सोडतो, तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि मला हे ठाऊक आहे की तू अतिशय हुशार आहेस, त्यामुळे तू नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवशील. पण एक गोष्ट लक्षात घे, उद्या जर का चित्र तुझ्यामुळे गोत्यात आली तर ते आम्हाला अजिबात चालणार. चित्राला फोन लाव. मनोज का नाही आलाय अजून? भूक लागली आता मला. हॅलो मेघना, काय म्हणतेस? हा चित्रा, तू का नाही आलीस मनोज बरोबर डिनरला? काय म्हणजे तुम्ही? अगं पण मनोज मला म्हणाला होता की त्याला नाही जमणार, काम आहे त्याला, कळवतो म्हणाला होता ग तो. हो पण त्याचा फोन आला की जाऊया डिनरला म्हणून, आणि तो आला. आम्ही विचारलं त्याला चित्रा कुठे आहे म्हणून, तो म्हणाला नाही येणार. काय मेघना, मला खरंच आतलं काहीच माहित नाहीये ग. तो आहे का तिकडे? आणि काही घडलंय का तिकडे? नाही, तो नाहीये. तो रागानं निघून गेला. हॅलो, हे बघ, तू प्रेशर घेऊ नकोस लगेच, तू एकदम घाबरतेस, घाबरू नकोस. ओके, पण आदित्य काय झालंय रे? काही नाही ग, ते म्हणतात ना शब्दाला शब्द, तसं जरा म्हणजे गैरसमजातून झालंय बहुतेक. त्याला असं वाटतंय की आम्ही सारखं सारखं तुला विचारायला सांगतोय की तू नक्की काय बिझनेस करतोय, एवढे पैसे कुठून आणतोय. पण तुम्ही कधीतरी थट्टेने विचारलं असेल? आणि आपण विचारतो ना काळजीनी, किंवा आता बिझनेस करतोय तर कसला बिझनेस म्हणून. तसं विचारलं असेल तुम्ही काही त्याला विचार म्हणून माझ्या पाठीवर नाही बसलात. अगं पण त्याला तसं वाटतंय म्हणून चिडलाय तो. चित्र, मनोज परत येतोय. म्हणजे आलाच? मी नंतर करतो तुला फोन. मी कधी कधी एकदम असा टोकालाच जातो. ओम राम रीम राम छुटजीम बम बम, ओम राम रीम राम छुटजीम बम बम, ओम राम रीम राम छुटजीम बम बम, ओम राम रीम राम छुटजीम बम बम. अहो, रात्रीचे 10 वाजलेत, आता कसले नमस्कार घालताय तुम्ही? चला झोपा बघू आता. नाही नाही, तुम्ही थांबा आधी, बसा बसा, नीट बसा. आणि मला सांगा, त्या दुपारी डॉक्टर होत्या ना, त्यांचा नंबर आहे का हो तुमच्याकडे? असेल तर मला द्या ना. कुठल्या डॉक्टरचा नंबर? अहो, त्यांचा ज्यांनी तुमची स्ट्रेस टेस्ट केली, त्यांचा नंबर पाहिजे. नाही, त्यांचा नंबर नाहीये. पण त्याचं काय झालं?
नाही हो, म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं, माझं त्यांच्याकडे लक्ष होतं, पण तुमची टेस्ट चालू असताना त्या खूप अशा टेन्शन मध्ये दिसल्या हो. हे बघा, मला काही कळत नाहीये, तुम्ही झोपायला चला बघू. हे बघा, आणि माझंही ना अंग आज खूप दुखतंय, खूप धावपळ झालीय. बघा बघा, तुम्हाला टेन्शन आलंय ना बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या, मी त्या डॉक्टरांना ऐकलं होतं, त्या डॉक्टर कुणाला तरी सांगत होत्या की अशी एक केस आलेली आहे म्हणून. माधवी तुम्ही अजिबात काळजी करू नका, म्हणजे तुम्हाला तुम्हाला कॅन्सर किंवा दुसरा कुठलाही भयंकर रोग जरी असताना तरी औषधोपचारात मी कमी पडू देणार नाही तुम्हाला. आणि शिवाय बाबाजी आहेत ना, बाबाजी बघा, बाबाजींनीच बुद्धी दिली आपल्याला, आपण उद्या टेस्ट करणार होतो ते आजच करून घेतल्या. जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू दे बाबाजी, लक्ष असू दे बाबाजी. हे बघा तुम्ही ना, तुम्ही आता काही काम करायचं नाही, आराम करायचा, आपलं मन आपलं डोकं आपलं शरीर सगळं शांत ठेवायचं, काहीही करायचं नाही, आराम करायचा. आणि बाबाजी आहेत ना, बाबाजी लक्ष असू द्या हो बाबाजी यांच्यावर. घडणे बाबा या मुलाचा काही कळतच नाही, खूप राग आला होता मला, पण परत येऊन सॉरी म्हणाला ना तेव्हा अगदी लहान मुलासारखा निरागस वाटला. ते एक चांगलं आहे. मागच्या वेळेस आठवतं आपण त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आपल्याला बघून रागावून बाथरूम मध्ये गेला होता तो. हो, आणि नंतर धावत मागे आला होता आणि हट्टानं परत नेलं होतं आपल्याला. पण म्हणजे एकदा चिडला की समोरच्याला सोडत नाही तो. ए पण तो म्हणाला की तो गारमेंटचा बिझनेस करतोय. त्यात एवढे पैसे मिळतात काय माहित, आता त्याला मिळतात म्हणजे मिळत असतील. गाडी घेऊन जाणार आहे तो सासूला भेटायला असं म्हणत होता. ते उगाच 2 महिने होत आले लग्नाला, तो ते उगाच लांबवतोय. तर नाही पण ठीक आहे, तिचे बाबा त्याच्याशी कसं वागत होते, त्यांच्यासमोर थाटात बायकोला घेऊन जर गाडीने गेला तर त्यांनाही दाखवून दिल्यासारखं होईल. नाही, चित्राला तिच्या आईला भेटण्याची किती ओढ आहे हे कसं कळत नाही त्याला. तुला माहिती नाहीये माईंकडे किती रडली होती चित्रा की मला माझ्या आईची खूप आठवण येते म्हणून. ते पण आहेच, पण तिच्या ओढेपेक्षा त्याचा इगो जास्त महत्वाचा आहे ना. देवलीस का? मी तुझ्याशी बोलतोय चित्रा, जेवलीस का? तुझं जेवण झालंय ना, मम्मी जेवले काय आणि नाही काय काय फरक पडणार आहे त्यांनी. एक सेकंड, हे असं का बोलतेस तू माझ्याशी? का नको बोलू, आपण डिनरला जायचं नाही असं तूच म्हणाला होतास ना. तू मला न सांगता तू आदित्य मेघनाला भेटू नाही आलास. त्याचा एवढा इश्यू करण्याची काय गरज आहे? नाही बरोबर आहे, इश्यू करण्यासारखं काहीही नाहीये, पण लपवण्यासारखंही काही नाहीये ना. चित्र केवढं ताणतेस तू मनोज, प्रत्येक गोष्ट तुझ्या कलानुसार तुला हवी तशी नाही घडणार, आणि मी ताणत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लपवण्याची काय गरज होती. हे बघ चित्रा, मला वाटतं तसं मी वागतो, आणि आजही मला वाटलं म्हणून मी गेलो. नाही बरोबर आहे, मला माहिती आहे तुला असं का वाटतंय ते. तुला असं वाटतंय ना की ते मला सांगतात तुझ्या बिझनेस विषयी प्रश्न विचारायला, कारण मला तर काही डोकंच नाहीये. ते मी चुकून बोललो होते चित्रा. अरे वा, म्हणजे हे तू बोललास तर छान इज्जत राखलीस माझी. चित्रा माझं ऐकून घे ना एकदा प्लीज. मला तुझं काहीही ऐकायचं नाही, तू
तू त्यांना जाब विचारायला गेला होतास की ते माझ्या करवी तुला प्रश्न का विचारतात म्हणून, हो ना? कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? बरोबरच बोलतेय मी. काय बरोबर बोलतेस? तू हे समजूच नाही शकत की त्यांनी किती त्रास सहन केलाय आपल्यासाठी. काय नाही केलंय? माझी फक्त एवढीच इच्छा होती की आपण आपलं नातं त्यांच्यासारखं फुलवण्याचा प्रयत्न करूयात. पण आता काही मला ते शक्य वाटत नाही. आता माझी एवढीच इच्छा आहे की मी तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होऊ नये मला आणि अण्णांचं बोलणं खरं ठरू नये. ऐकून तर घे. काय अर्चू, झाली का सुरुवात प्रे करायला? हो. गुड. किती झाले? दोन. अरे वा, पण दोन वरच थांबले का? अरे दुसरा झाला ट्रे आणि अचानक खूप टेन्शन आलं रे. अर्चू टेन्शन काय आलं माहितीये का? अरे सारखा माझ्या डोळ्यासमोर ना तो 200 आकडाच भिरभिरतोय. कारण तू तुझ्या डोक्यात ठेवलंय 200 ट्रेस द्यायचे ते सुद्धा एक महिन्यात. ते आधी डोक्यातून काढून टाक. तू एवढंच कर की हा एकच ट्रे मला करायचा. बघ तो ट्रे आणि 200 ट्रे कसं फटकन होऊन जातील का? 200. ए नाही रे सतीश, नाही जमणार मला. हे बघ अर्चू माझ, तू बोलू नकोस, नाही जमणार. दोनशे.